जेवणाबरोबर कच्चा कांदा आवडीने बहुतेक ठिकाणी खाल्ला जातो, म्हणजेच एक प्रकारचे चटणीसारखी तोंडी लावून खाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण वाढले आहे. कच्चा कांदा खाण्याचे कोणते परिणाम आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुडघेदुखी, मुक्का मार, सांधेदुखी यामुळे शरीरावर सूज येते. सुजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावण्याने सूज कमी होते. नंबर 2, कांदा शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. नंबर 3, शरीरातील रक्तस्त्राव थांबवण्यासाठी कांदा महत्त्वाचा आहे. नाकातून रक्तस्त्राव होणे यावेळी कांदा फोडून त्याचा वास घेतल्यास रक्तस्त्राव नियंत्रित करता येतो. यामुळे अनिमिया आजारही दूर होतो. नंबर 4, कांदा नियमित खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाही. लाल कांदा खाल्ल्याने प्रोस्टेट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य वाढवण्यात लाल कांदा फायदेशीर ठरतो. याला नियमितपणे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. नंबर 5, कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासून रोखत नाही तर त्यांचा नाशही करतात. जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो. नंबर 6, उपाशी पोटी कांद्याचा रस पिल्याने साखर कमी होते. नंबर 7, कच्च्या कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते. कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते. नंबर 8, कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते. ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण रक्त पुरवठा सुरळीत नसतो, त्यावेळी कांदा फोडून त्याचा वास दिल्यास ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि रक्त पुरवठा नियंत्रित होतो. नंबर 9, पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता. नंबर 10, कांद्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड जास्त प्रमाणात असते, त्यामुळे रक्तातील टॉक्सिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते. कांद्याची पेस्ट तयार करून आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे. यामुळे फॉस्फोरिक ॲसिड आपल्या धमनीमध्ये प्रवेश करून अशुद्धता दूर करेल. 11, कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक, अँटीऑक्सिडेंट सारखे गुण असतात जे शरीरातील अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करतात. 12, ताप आल्यास कांद्याचा रस तळ हाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला लावला तर ताप लगेच उतरतो. नंबर 13, कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते. कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो. फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. नंबर 14, कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. यामुळे कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.